नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. फून थ्रू नाव ऐकल्यावरच आपलं कुतूहल जागृत झालं होतं आणि ते कुतूहल हा चित्रपट काही प्रमाणामध्ये पूर्ण करतो. इंजिनियर हा आर्टिस्ट असतो, आर्टिस्ट एक फकीर इंजिनियर आहे हे आपल्या अख्ख्या कॉलेजला माहिती आहे. न्यूटन आणि फॅरेडे दोघंही गरीब घरातून आले. ग्रॅव्हिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावल्यानंतर त्यांनी पोरी पटवल्या. तोपर्यंत त्यांचा हात आणि पेन. कल्ला ही पोरगी मेकॅनिकल करते रे, पण कसं आहे ना, तत्यंदा तायपू पोरींना त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आवडतं. दिग्दर्शक आणि लेखक सुजय डहाके याचा शाळा आणि आजोबा म्हणजे एक जमलेला सिनेमा आणि एक फसलेला चित्रपट याच्यानंतरचा हा तिसरा चित्रपट आपल्या समोर आला आहे. काय आहे फून थ्रू मध्ये? इंजिनिअरिंग कॉलेजमधील ही एक प्रेमकथा आहे, एकतर्फी प्रेमाची म्हणता येईल. वीरा हा अनयाच्या प्रेमामध्ये पडतो, तिला आपलीशी करू इच्छितो, परंतु ते त्याला सहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी तो तिचा हॉलमार्क तयार करतो, गॅझेट तयार करतो, आणि गॅझेटची प्रेम आणि खऱ्या अनयाची ओढ या कात्रीमध्ये सापडलेला वीरा आणि ह्याच्यातून जो वेगळा गुंता निर्माण होतो याची प्रेमकथा म्हणजे हा फून थ्रू सिनेमा आहे. साधी नव्हेस नाहीत ना, म्हणजे वाचतच नशील तू. असं काही नाही. सांग कुठली? हॅरी पॉटर सिरीज, ट्वायलाइट सिरीज, आर्थर सी क्लार्क, टेरी डाउनिंग, डेब्रा डॉल, गार्डनर ऑफ जुआ, नारळीकरांचं अभयारण्य, नेवाड्यांचं कोसला, हूल, झूल, जरगा बेडात. कामाच्या वेळी पण लावलेला असतो का रे? तुला भेटलं की माझे प्रायमरी न्युरोकेमिकल्स, न्युरो ट्रान्समिटर, सेक्स हॉर्मोन्स आणि न्युरोपेप्टाइड्स उत्तेजित होतात. बेसिकली मला आवड दिसतो. खूप गोष्टी एकत्र करतोय, तुला कळतंय का? तू कोणाशी पावर मुली सारखी वागू? आईची जय मला आवड दिस तू. आईची जय त्या सिग्मंड फ्रॉइडच्या आवडतेस हो. नॅनो या दोघांचा आणखीन एक मित्र, याचा एक तिसरा कोण आहे, त्याच्यातून काय तयार होतं, काय निर्माण होतं, कसं नाट्य आहे, या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे हा एक गॅजेट सिनेमा आहे. गॅजेट सिनेमा म्हटल्यानंतर जे काही वातावरण लागतं, जी भाषा लागते ती या चित्रपटामध्ये आहे. इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांमधलं जे भाषा शैली आहे किंवा त्यांचं जे त्यांची मानसिकता, दृष्टिकोन, त्यांची एक थट्टा मस्करी हे सगळ्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे एक वेगळा विषय घेऊन हा चित्रपट आपल्याकडे येतो, परंतु पूर्वार्धांपाय चित्रपट हा म्हणावी तशी पकड घेत नाही. चित्रपटातली किंवा ह्या प्रेमकथेतली जी काय गंमत आहे ती चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये आहे. केतकी माटेगावकर या चित्रपटामध्ये अतिशय सुंदर दिसलेली आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला भीती वाटते. खर तरी बनवू नकोस. तुला खरं बनवणार आहे, माझं मिशन आहे. माझ्यासाठी एखादं छान भावगीत म्हणणं म्हणणं म्हण. प्रियकराच्या भूमिकेमध्ये मदन देवधर आहे, नॅनोच्या भूमिकेमध्ये शिवराय वायचळ आहे आणि शिवानी रांगोळे ह्या एका तरुणीची भूमिका या चित्रपटामध्ये आहे. चित्रपट पूर्णपणे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करतो. चित्रपटाचा शेवटचा भाग हा रेवदंडेच्या समुद्रकिनारी आणि एका निसर्गरम्य वाडीमध्ये घडतो. एक वेगळा फील येतो चित्रपटामध्ये. गीत संगीत नृत्याला विषयानुसार वाव आहे. एक समाधानकारक चित्रपट असं आपण याचं वर्णन करू. फून थ्रू म्हटल्यानंतर जे आपल्या अपेक्षा वाढलेल्या, उत्सुकता निर्माण झाली होती, ती काही प्रमाणामध्ये हा चित्रपट पूर्ण करतो. या चित्रपटाला 3 स्टार.